मला समज आला 149 जी अनवेळेस नोटीस आहे त्या नोटीसचा उद्देश असा असते की मी शासनाला अडथळा केला, कारण इथं मी काहीच केलं नाही. मी अग्रवाल यांचा ट्रक आहे, सुनील वाडस्कर साहेबांनी मला फोन केला, जे आम आदमी पार्टीचे लोक आहे ऋषभ वानखेडे होते, आम्ही मॅडमपाशी गेलो आणि मॅडमला विचारलं का बरं खाली तर बघायला, पूर्ण संपूर्ण डॉक्युमेंट दिले, नोटीसला मेल केला मॅडमला, तहसीलदार मॅडमला, रोशन मकवाने मॅडमला, आणि मॅडमने त्या दिवशी मला विरोध टाकला आहे की माझ्या हरॅसमेंटमध्ये हरॅसमेंट यांची होते तर त्या ट्रकवाल्याची होऊन झाली. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण हे पाहावं. आणि रोशन मकवाने मॅडम तहसीलदार कमेश्वर यांनी हे सांगितलं किंवा मी आता सोडतो म्हणून मेल आला, नंतर फोन आला की मेल आला. तरी दुसऱ्या दिवशी 12:00 मला मैत्रीला जात होतं, त्या अग्रवाल साहेबांनी मला सांगितलं की साहेब आज बी गाडी सोडली नाही, मला असं वाटलं बिचाराची गाडी सुटली नाही, आपण गेलो पाहिजे. मी गेलो आणि मॅडमला फक्त म्हणलं मॅडम याचा, कारण शिक्षकाचा पहिली मिटिंग झाली, शिक्षक लोकांची मिटिंग झाली, त्याचा व्हिडिओही मी यूट्यूबवर टाकला आहे. शिक्षकाचा अनिल गोतमारे अध्यक्ष होते त्या संघटनेचे, त्यावेळेस टाकल्यानंतरही त्यांनी मी ते गेल्यानंतर मी व्हिडिओ बनवल्यानंतर मॅडम म्हणलं माझंही काम करून टाका. मॅडम म्हणलं ते बिचारे कालपासून 3 दिवसापासून ट्रक उभा आहे तर तुम्ही सोडा बा. तर मॅडमनी सीधा पोलीस बोलवलं होते, पोलीस माझ्या मागा आहे, त्या व्हिडिओ तुम्हाला दिसेल, तुम्ही समजा कॉपी मागितली पोलीस स्टेशन किंवा मी मागायला प्रयत्न करतो, दिसतं ते ठीक नाही, दिसतं ते ठीक, काय हरकत नाही, पण सत्यासाठी लढा लागेल ह्याच गोष्टी आपण करू. आणि त्यांनी मग मला डायरेक्ट पोलीस स्टेशन रिपोर्ट दिली, मला काल माहीत झालं की बाबा तुमचा केस टाकली 149 जो आणि नोटीस दिला, काही केस नाही म्हणत त्याला, पण असो 188 आहे ह्या कलमेच्या अंतर्गत त्यांनी मला नोटीस दिला, काही हरकत नाही, आपण ह्या विषयाला जन आंदोलन करू अशा मॅडम आम्हाला पाहिजे नाही, आणि कलमेश्वर छोडो स्वतंत्र मिळवा हीच कलमेश्वर सर्व लोकांना विनंती करतो. सर्व ट्रकवाले खेळा झाले, घाबरून गेले, कलमेश्वर सर्व त्रस्त झाले आहे, आपण सर्व लोक एकत्र यावं हीच विनंती. नमस्कार, जय हिंद, जय भारत. जय जय घेऊन घ्या साहेबांना, हो पेपर घेऊन घ्या. मी तिला